हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण एफ एडब्ल्यू हा प्रोग्राम सुरू केला होता म्हणजे आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे त्याचे आता पाचव्या दिवसापासून आठव्या दिवसापासून जे काही प्रश्न तुम्हाला दिले होते त्या प्रश्नाचं उत्तर ॲनालिसिस आज आपण करूया ठीक आहे जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहिले नसेल तर लिहिण्याचा जरूर प्रयत्न करा कारण हा मेनचा टाईम आहे सराव करणं अगत्याचा आहे महत्त्वाचा आहे अनिवार्य आहे ठीक आहे तर सुरुवात करूया पहा बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल जर मागील व्हिडिओ तुम्ही पाहत असाल गेल्या आठवड्यामध्ये आपण जे प्रश्न दिले होते त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये जे प्रश्न दिले होते त्याचं उत्तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे ठीक आहे तर या आठवड्यामध्ये तुम्हाला जेव्हा मी जात चोरली होती मानवी मूल्ये एक एक पानगळावाया आणि एक केस स्टडी दिली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता आपलं पाहायचं आहे ठीक आहे तर पाचवा प्रश्न काय आहे पाचवा प्रश्न मराठी लिटरेचरचा आहे अरे पण तिने असं काय केलंय तिला काय जादू ठोणा येत असता तर ती जीव घेऊन अशी बाहेर आली असती कशाला एवढं दानगरूप असून बी वयाच्या तेराव्या वर्षापासून बापासारख्या रामरावाबरोबर सती सावित्रीसारखी राहिली गुणानं थोर होती म्हणून तो दुनियेला बिलंदर म्हातारा सर्व सोडून हिच्या भजनी लागला हिनं ठरवलं असतं तर वाडा धुवून नेला असता दौल्याला येडा होऊन फिरू दिला नसता शाळेत घातला असता आणि राजराजवाडा केला असता पैशाला भाळून कोणीही त्याला पोर दिली असती हा दहा गुणासाठी एकशे पन्नास शब्दामध्ये लिहा असं तुम्हाला म्हटलं होतं तर हा आहे रसस्वाद तुम्ही रसस्वाद केला असाल रसस्वाद कसा करायचा वगैरे माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि तुम्ही जरूर प्रयत्न करा केल्यानं होतं ठीक आहे तर आता हा जो आहे कशामधला आहे पहिल्या सुरू तर हे तुम्हाला माहीत आहे सांगितलंच आहे जेव्हा मी जात चोरली होती ठीक आहे आता मे बी असं व्यवस्थू शकतो की त्याच्यामधले कथा आहे ती कोणती कथा आहे हे आपला माहीत असावं का असं काही गरजेचं नाही परंतु माहीत असलं तर चांगलीच गोष्ट आहे तर सुरुवात करूया पहा आपण म्हणतो इंट्रोडक्शन करत असताना पहिलं सुरू तो जो काही लेखक आहे त्या लेखकाचं थोडंसं वैशिष्ट्य आणि त्या पुस्तकाला धरून आपल्याला इंट्रोडक्शन करायचं आहे तुम्ही रस स्वाद करा अथवा पंधरा मार्काचा वीस मार्काचा प्रश्न लिहा काय म्हणता येईल पहा विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते प्रखर वास्तववादी कादंबरीकार बाबुराव बाबुल यांचा जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रातील काळोखाची कैदी या कथेतील उपरोक्त उतारा आहे पहा मी काय काय केलं याच्यामध्ये हे लेखक कोण आहेत बाबुराव बाहुल त्यांची कथा कोणती आहे जेव्हा मी जात चोरली होती त्याच्यामधल्या कोणती कथा आहे काळोखाचे कैदी का तर अशा प्रकारे याला कनेक्ट करायचा प्रयत्न केला आहे सुरुवातीला आपण हे जे काय बाबुराव बागुल आहेत ते कोणत्या प्रकारचे लेखक आहेत ते सांगून या कथेला किंवा या सगळ्या कथासंग्रहाला जोडण्याचा प्रयत्न आहे वरील उतार्यासहित है, है, है ना या कथेतील उपरोक्त उतारा आहे तर अशा प्रकारे तुम्ही कमी शब्दामध्ये इंट्रोडक्शन करू शकता ठीक आहे हे जरूर लिहा अशा प्रकारचे वर्डिंग ज्याच्यामुळं तुम्हाला गुण द्यायला पुढच्या व्यक्तीला सोपं जातं ठीक आहे तर आता जो उतारा दिला त्या उतार्याला आपण कनेक्ट करत त्याचा रसस्वाद करायचा आहे ठीक आहे रसस्वाद याचा अर्थ काय होतो की आपल्यानुसार काय वाटतं ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचे वरील उतार्यात रामरावाची पत्नी बानू देवराव पासून जीव वाचण्यासाठी वाड्यातून पळ काढते वरील उतार्याचा आपण थोडंसं बॅकग्राऊंड दिला तर काय करते बॅकग्राऊंड इन द सेन्स ते तसं का होत आहे ते उतारा त्यामध्ये त्या प्रकारची बाब काय आहे किंवा त्याचा शब्दशा अर्थ किंवा भावार्थ या पद्धतीनं तिच्या सुंदर रूपाकडे बघून तिची अवहेलना केली जाते पण काही लोकांना ती भंडारा फुंकेल आणि आपलं वाटोळं करेल अशी ही भीती वाटत आहे आता हे वरील उतार्यामध्ये नाही परंतु ती जादूटोणा करते याचा अर्थ काय करते हे तुम्ही अभ्यास करताना माहीत असतं की हे जादूटोणा करते म्हणजे हां भंडारा फुंकेल असं असं करेल असं त्यांना भीती वाटत असते त्यावर एक वयस्कर स्त्री बानूची खरी कहाणी वरील उतार्यास सांगत आहे याच्यामध्ये पाय शब्दशा अर्थ थोडस घेऊन त्याला भावार्थाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि वरील स्टेटमेंट का म्हणत आहेत असं आपण सांगण्याचा सा प्रयत्न आहे ठीक आहे काय म्हणते मग मन? ती म्हणते तिला जादू टोना येत असता तर वाड्यातून पळण्याची आवश्यकता नव्हती पण ते उतारा दिलाय आहे त्यांच्या शब्दामध्ये ठीक आहे म्हणजे बोली भाषेमधला उतारा आहे जेव्हा मी जो उतारा आहे बाबूराव बागुल्यांच्या जी काय बोली वापरली आहे परंतु तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे की तो उतारा नेमकं म्हणतो काय तर का तो काय म्हणतो तिला टोना येत असता तर वाड्यातून पळण्याची आवश्यकता नव्हती हो बापासारख्या रामरावानं तिच्या चांगल्या गुणामुळे तिच्याशी लग्न केलं आणि तीही वयाच्या तेराव्या वर्षापासून रामरावासोबत एकनिष्ठ राहिली मी वेगळं काही सांगत नाही फक्त आपल्या भाषेमध्ये सांगतोय आम्हाला काय कळतं ते आहे ना म्हणजे तुम्हाला काय कळतं आपल्याला काय कळतं उत्तर तसंच लिहायचं असतं तुम्हाला काय कळतं ते रूपानं देखणी होती तिनं ठरवलं असतं तर सगळी संपत्ती स्वतःची केली असती तिच्या मुलाला दौलतला शाळेत घातली असती त्याला सुद्धाही म्हणजे दौलतला सुद्धा ही, ही संपत्ती पाहून कुणीही मुलगी दिली असती पण बाणूनं असं काही केलं नाही असं वरील उदाहरण स्पष्ट होतं हे काय झालं थोडंसं त्याचा भावार्थ शब्दशार्थ त्याचा बॅकग्राऊंड तर अशा प्रकारे रसस्वाद आपल्याला पाहायला मिळतो हां असा असं घडलेला आहे मग थोडक्यात आता शेवट कसा करता येतो अशा प्रकारे समाजवंती स्त्रीची करून कहाणी मांडताना उठावधार भाषाशैली बोलीचा वापर समाजाची असंवेदनशीलता जीवनाचे भेदक आणि वास्तविक चित्रण वरील उतरण्यात उतारातून पाहण्यास मिळते तर अशा प्रकारे तुम्ही शेवटी या वाङ्मयाला कनेक्ट करत शेवट करू शकतात ठीक आहे तर हे उठावदार भाषाशाली बोलीचा वापर समाजाची असंवेदनशीलता जीवनाचे भेदक वास्तविक चित्रण वगैरे वगैरे तुम्ही लिहू शकता ठीक आहे तुम्ही वेगळ्या प्रकारे बी उत्तर लिहू शकता तर हे एक पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण ओके दुसरा प्रश्न दिला होता इथिक्सचा काय होता दुःखाची परिभाषा ही सुखाच्या अपेक्षेवर अवलंबून असते दहा गुण एकशे पन्नास शब्द दुःखाची परिभाषा ही सुखाच्या अपेक्षेवर अवलंबून असते तर हा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे इथिक्सच्या दृष्टिकोनातून ठीक आहे इथं आता हे उत्तर लिहित असताना बा इथिक्सचं उत्तर लिहित असताना आपला त्याच्यातले वर्डिंग कळली पाहिजे दुःख काय आहे सुख काय आहे अपेक्षा काय आहे मग हे जर समजत असेल तर उत्तर लिहायला काय अवघड जात नाही बा तुम्ही जर इथिक्स जे पी वायको आहेत मागील वर्षाची जे, जे प्रश्नपत्रिका आहे त्याला जर अनालिसिस केला तर त्यात वर्डिंग असते काही शब्द असतात ते तुम्हाला समजले तरच लिहिता येतात अन्यथा ते तुम्ही म्हणजे असं म्हणू शकता लिहिता परंतु ते ठीक आहे अशा प्रकारचा भाग होतो त्याच्यामुळं पहा की इथिक्स अभ्यास करता अप्रुच बदला ठीक आहे तर उत्तर पाहूया मानवाच्या मानसिकतेला आघात करणारे दोन मुख्य घटक म्हणजे सुख आणि दुःख होय इथं डेफिनेशन व्याख्या भी देता आली असते परंतु ते म्हणजे दोन्हीचं द्यायचं म्हटलं की इंट्रोडक्शन मोठं जातं म्हणून पहा इथं काय म्हटलंय मानवाच्या मानसिकतेला हे ना पा तुमचं सुख आणि दुःख हे तुमच्या मनालाच टोस्त ना सुख भी असलं तर आनंदी होता दुःख असलं तर दुःखी होता म्हणजे काय होतं तुमची मानसिकता बदलत राहते म्हणून काय मानवाच्या मानसिकतेला आघात करणारे दोन भुक्य घटक म्हणजे कोणते सुख आणि दुःख होय आता काय म्हटले दुःखाची परिभाषा ही सुखाच्या अपेक्षेवर अवलंबून असते तर तुम्हाला सांगा कशा प्रकारे जीवन जगणारा प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो हे स्टेटमेंट म्हणजे सर्वसामान्य आहे है, है ना सगळ्याला सुख पाहायचं असतं पण प्रत्येकाची सुखाची परिभाषा वेगळी आहे है, है ना मला वेगळं माझ्यानुसार वेगळं सुख आहे तुमच्यानुसार वेगळं आहे आणखी तिसऱ्यानुसार वेगळं सुख आहे कोणी भौतिक बाबीला जसे घर जमीन गाडी संपत्ती अन्य कोणी सामाजिक बाबीला जसे की मान सन्मान पद प्रसिद्ध असते ना पहा काही लोकांना भौतिक गोष्टीमध्ये सुख वाटतं काही लोकांना सामाजिक बाबीमध्ये मान पाहिजे सन्मान पाहिजे हे पाहिजे तर कोणी आध्यात्मिक बाबीला जसे दया करुणा शांती आहे ना तर अशा भूमिकाला याला सुख मानतं म्हणजे काय आपण जे का म्हणलं ना प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो आणि ती सुखाची जी परिभाषा आहे प्रत्येकानुसार वेगळी आहे कुणाला भौतिक हवं असतं कुणाला सामाजिक हवं असतं कुणाला आध्यात्मिक कुणाला सगळंच हवं असतं परंतु सुख हवं असतं परंतु या सगळ्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अपेक्षाच आहेत ना म्हणजे मला गाडी पाहिजे संपत्ती पाहिजे मान पाहिजे सन्मान पाहिजे ही पाहिजे ती पाहिजे आता दया असा मा आम्ही माझ्याकडे असली पाहिजे ही सुद्धा एक अपेक्षाच आहे ना म्हणजे काय थोडक्यात हे जे काय आपण पाहतो सुखाचं जे सगळ्या गोष्टी पाहतो ते एक प्रकारच्या अपेक्षात आहे आणि मग जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणजे जेव्हा अपेक्षा भंग होतात तेव्हा दुःख होतं आणि दुःखाचं जे स्वरूप असतं ते कशानुसार असतं हे आपण सुखाच्या अपेक्षानुसारच असतं ना म्हणजे हे मला पाहिजे होतं हे नाही मला मिळालं म्हणजे दुःख झालं ठीक आहे तर ही थोडक्यामध्ये काय की आपण सुखाची अपेक्षा करतो तर ते अशा अशा प्रकारचं सुख असतं जेव्हा भंग होतं तेव्हा दुःख होतं हे म्हणजे काय हे दुःख कसं आलं तर सुखामुळं आलं पुढं पहा दुःख काय आहे दुःख एक मानसिक पीडा आहे दुःख काय तुम्हाला म्हणजे मारतं का छडी लागे किंवा हातामध्ये चाबूक घेऊन असं तसं नसतं ना ते ती त्रास आहे पा तुम्हाला हे पण कळलं पाहिजे दुःख कसं आहे आणि त्रास कसा असतो त्रास कळतो ना पा त्रास आणि दुःखामध्ये फरक आहे तुम्ही म्हणजे असं बी म्हणता येत ना म्हणजे त्या अंगावर माझ्या फटकारे मारतात ते प्रकारचे दुःख आहे परंतु तो अगोदर त्रास आहे बा याच्यामध्ये आपण डिटेल नाही जसं तसं केलं बसलं मग ते तात्विक चिंतन होतं ओके तर हे दुःख काय एक मानसिक पिढा आहे व्यक्ती ज्या मानसिक सुखाची अपेक्षा करतो त्याचीच दुसरी बाजू काय आहे दुःख आप आहे आपण त्या प्रश्नाला त्या परिभाषा आहे असं जे म्हटलं होतं ना दुःखाची परिभाषा सुखावर त्याला आपण इथं म्हणजे थोडंसं आणखी विश्लेष करत आहोत का म्हणतो पहा दुःख हे काय आहे मानसिक पिढा आहे व्यक्ती ज्या मानसिक सुखाची अपेक्षा करतो मला जे हे पाहिजे म्हणतो जेव्हा मिळत नाही तीच काय त्याची दुसरी बाजू दुःख आहे उदाहरणार्थ मला सीमध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे ही माझी स्वतःकडून असणारी अपेक्षा म्हणजे तुमची म्हणा सगळ्याची मना ही काय आहे की युपीएससी मध्ये मला पहिला क्रमांक यायचा तो म्हणजे सर नाही यायचं फक्त पास व्हायचे ठीक आहे तरी पण जी स्वतःकडून अपेक्षा आहे पहा ती काय करते दुःखाला आमंत्रण देते पहिला आटम झाला दुसरा झाला असं केलं तसं केलं म्हणजे ते डिप्रेशन नाराजगी बरंच येत राहतं ना बा म्हणजे काय मला हे करायचं होतं परंतु ते होत नाही तर काय झालेलं आहे दुःखाला आमंत्रण झालंय म्हणून तर गौतम बुद्ध काय म्हणतात पहा दुःखाचे कारण काय आपल्या इच्छा अपेक्षा आहेत ठीक आहे म्हणजे दुःख हे स्वतंत्र नाही तर का ते काय सुखाच्या अपेक्षावर अवलंबून आहे हे तर तुम्हाला कळलं असेल पहा की दुःख हे म्हणजे असं नाही की दुःख कुठंतरी उभारलेलं आहे आणि ते येत आहे नाही पहा ते स्वतंत्र नाही ते आपणच क्रिएट करतो है ना म्हणजे सुखाच्या अभिलेषे पावटी आहे ना दुःख निर्माण होतं हे आपला सांगता येतं म्हणजे थोडक्यात काय म्हणतं दुःख कोणत्याही कारणावर असू शकतं असू शकतं ना व्यक्तीला कुठल्या कारणावर दुःख होईल सांगता येत नाही परंतु ते कारण कोणत्या तरी सुखाच्या अपेक्षावर अवलंबून असतं म्हणून दुःखाची परिभाषा ही सुखाच्या अपेक्षावर अवलंबून आहे असे म्हणता येईल ठीक आहे म्हणजे दुःखाचं कारण काही असू शकतं परंतु ते कारण सुखाची अपेक्षा नक्की असेल हे आपल्याला सांगता येतील म्हणजे कुठलंही काही असू शकतं तर हे अशा प्रकारे तुम्ही काय म्हणू शकता या प्रश्नाचं उत्तर देताना एवढं सगळं दुःखाची परिभाषा ही सुखाच्या अपेक्षावर अवलंबून असतं ओके तर आता पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न जो तुम्हाला साहित्याचा दिलेला होता प्रश्न सातवा गौरी देशपांडे यांच्या लघु कादंबऱ्या स्त्री पुरुष संबंधाचे व्यक्तिवादी दृष्टी ून चित्रण करणारे आहेत एक एक पान गळाव्याच्या आधारे स्पष्ट करा हे महत्वाचं आहे कारण स्त्री पुरुष संबंध आपण लिहू शकतो म्हणू शकतो मनानं परंतु इथं एक एक पान गळाव्याचा तुम्हाला आधार द्यावा लागेल वीस दोनशे पन्नासला आणि हा दोन हजार सतराला पण आलेला प्रश्न होता तर इथं काय आहे की गौरी देशपांडे यांचे स्त्री पुरुष संबंधाचे जे व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे तो आपला इथं सांगायचा आहे एक एक पान गळाव्याच्या आधारे तर सुरुवात करूया आता इथं हा काही उदाहरण आहे परंतु तो आपल्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकात काहीतरी का त्यांचा विचार करतात काहीतरी कळतं मग ते करण्यापेक्षा किंवा त्याचा मध्यवर्ती काहीतरी भाग असतो त्यानं सुद्धा तुम्ही तुम्ही दृष्टिकोन मांडू शकता तर कसं करता येईल पा एक एक पानगळवाया या कादंबरीत कारासतून पत्रे मध्य लटपटीत आणि एक एक पानगळावया हे तीन भाग आहेत परंतु सर्वातचा मध्यवर्ती केंद्र स्त्री पुरुष नाते संबंध पाहण्यास मिळतो आहे ना जे आहेत ते आपण इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये तीन भाग आहेत आणि सगळ्याचा एक केंद्र स्त्री पुरुष नातेसंबंध पाहण्यास मिळतो ओके okay. आता ती ते काय म्हणतात स्त्री पुरुष संबंधाचा व्यक्तिवादी दृष्टिकोन हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे याच्यामध्ये बरंच लिहिता येतं बऱ्याच प्रकारचं उत्तर होऊ शकतं आहे ना म्हणजे आपण म्हणू शकता ना प्रॉबॅबिलिटी अनेक प्रकारे होऊ शकते परंतु जे आपला जमतं त्याच्यानुसार तुम्ही प्रयत्न करा फक्त स्त्री पुरुष संबंध आहे तो त्यात व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे असं तुम्हाला बार बार त्याच्यामध्ये सांगायचे ओके हे जरूर लक्षात ठेवा लिहिताना हे वर्डिंग तुमच्यात आली पाहिजे की अशा प्रकारे किंवा हे आहे असं आहे त्याच्यात स्त्री पुरुष संबंध नाव आलं पाहिजे आता कसं कर सुरुवात सुरुवात तर झाली आपली कारावासातून पत्रे हा पहिला भाग आहे या भागामधील मारिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे मारिया स्वतः कमवते पहा तरी पण तिला नवऱ्याच्या पुरुषपणा सहन करावा लागतो तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळते की मारिया ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे तरी पण तिला पुरुषपणा सहन करावं लागतं तसेच याच भागातील नायिका मात्र पुरुषासारखं लैंगिक स्वतंत्र उपभोगण्याचा प्रयत्न करते पण तिला तिच्या मर्यादा पण कळून चुकतात म्हणजे स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार समाजाला आणि स्त्रीला हा मान्य नाही का असं पण प्रश्न लेखिकेला पडत असावा हा एक व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे म्हणजे स्त्री काय करते बाकी की आर्थिकदृष्ट्या पण आहे तिला स्वतःला जगायचे परंतु पुरुष येतो तिला पुरुषासारखं लैंगिक स्वतंत्र पाहिजे परंतु तिला मर्यादा कळतात मग तिला असं वाटतं की मी जेव्हा व्यक्ती म्हणून विचार करते तेव्हा समाज किंवा मलाच ते पटतं का नाही असा प्रश्न तिला पडतो ठीक आहे हा व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे त्याच्यानंतर पा लेखिका या तिन्ही भागात म्हणते की स्त्रीला असणारे बंधन हे समाज निर्मित आहे कारण पुरुष हा वेगळा मानला जातो स्त्रीला बंधन कसं आहे समाजाने निर्माण केलेलं आहे कारण पुरुषावरचे स्थापत करतो समाजव्यवस्था लग्न व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था या तिन्हीचा उल्लेख तुम्हाला तिन्ही भागामध्ये सापडतो एक एक पाना गळामध्ये है ना समाज व्यवस्था लग्नसंस्था कुटुंब व्यवस्था या संकल्पना स्त्री केंद्रित आहेत स्त्री केंद्रितच आहे ना पा जर तुम्ही या तिन्ही व्यवस्थेला जर पाहिला तर स्त्रीला विशेष मत आहे म्हणजे स्त्रीच्या भोवती कुटुंब चालतो स्त्रीच्या भोवती आता स्त्री आहे तर लग्न आहे आणि समाजामध्ये स्त्री आहे तर समाज चालतो वगैरे आपण म्हणतो म्हणजे काय या व्यवस्था कायला तर स्त्री केंद्रित परंतु स्त्री स्वतः सक्षम असली तरी पुरुष प्रधानतेमुळे स्त्री दुय्यमच ठरते म्हणजे एवढ्या व्यवस्थेमध्ये जर स्त्री केंद्रीभूत जरी असली मुख्य जरी असली तर पुरुष प्रधानतेमुळे स्त्री ही दुय्यमच ठरते तसेच लैंगिक इच्छाचे विरेचन व संसार करण्याची इच्छा हा या कारणासाठी स्त्री पुरुषांना अपर्यायपणे लग्नाला बांधून घ्यायला लावणं हा धोकावरली अन्याय असंही लेखिका म्हणते म्हणजे तिला काय म्हणायचे फक्त आम्हाला लैंगिक इच्छेचं विरचन किंवा संसार करायचे म्हणून दोघाला लग्न करून देणे हे काय बरोबर नाही हा कसला विचार आहे हा व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे हा समाज काय म्हणतो बाबा तुम्हाला संसार करायचे लैंगिक इच्छा आहेत वगैरे तर तुम्ही लग्न करा तर ही काय म्हणते काय गरज म्हणजे त्याचा उल्लेखच असा होतो की याची काय आवश्यकता आहे समाज म्हणतो म्हणून लग्न करायचं का म्हणजे ही व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे ठीक आहे म्हणजे मला पण विचार आहेत मला लग्न करायचं असेल अथवा नाही करायचं असेल है ना तर हा एक मुख्य भाग त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तु। पुढं बा स्त्रीला माता व पत्नी या दोन्ही नात्यातून एक प्रकारचं गोंडस पण अपर्याप्त बंदस्तेला समोर जावं लागतं त्यामुळे अनेकदा स्त्रीची जीवनशैली नवऱ्याच्या जीवनशैलीशी बद्ध झालेली असते हे मध्य लटपटीमध्ये पाहण्यास मिळतं हे ना म्हणजे स्त्रीचं जीवन पुरुष पु पुरुषासारखं झाले असतं म्हणजे पुरुषाप्रमाणे त्याचं खायला देणं प्यायला देणं असं करणं तसं करणं वगैरे म्हणजे स्त्रीला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तरी पुरुष दुसऱ्याच्या नात्या म्हणजे दुसऱ्या नात्याने त्या नात्याच्या रूपाने आडवा येतोच त्यामुळे स्त्री पुरुष संबंध व्यक्तिवादात बसणं कठीण जातं म्हणजे जेव्हा आपण स्त्री पुरुष संबंध पाहता प्रयत्न करतो व्यक्तिवादी दृष्टिकोनातून तेव्हा स्त्रीचं अस्तित्व पुरुषाशिवाय येतच नाही म्हणजे आणि असं म्हणू शकता पुरुष आला की स्त्री आली स्त्री आली की पुरुष आलं त्याला व्यक्ती जर पाहायचं झालं तर कठीण जातं म्हणजे पाहता येत नाही असं नाही कठीण जातं हे त्या तिन्ही कादंबऱ्यात आपल्याला पाहायला मिळतं ती पाहण्याचा प्रयत्न करते पहा लेखिका पाहण्याचा प्रयत्न करते व्यक्तिवादी दृष्टिकोनातून पण कठीण जातं हे पण आपला कळतं म्हणजे हा आपण एक पुन न्यूट्रल स्टान्स आपण इथे घेऊ शकतो पुढं पहा गौरी देशपांडे आपल्या कादंबरीत वास्तविकता मांडताना म्हणतात स्त्री पुरुष भेद जैविक कमी आहे पण सामाजिक अधिक आहेत स्त्री पुरुष हा जो भेद आहे ना तो जैविक कमी आहे ठीक आहे म्हणजे स्त्री पुरुष आपण म्हणतो ना कौन्ते एक स्त्री आहे एक पुरुष आहे परंतु सामाजिकरित्या स्त्रीला असं तर स्थान आहे पुरुषाला असं स्थान आहे म्हणजे अधिक भेद त्यांनी केलेला आहे आणि स्त्रीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपाने पुरुष आलेला असतोच त्यामुळे स्त्रीची एक व्यक्ती म्हणून जाणीव कमी होत जाते आणि ती कधी मुलगी लेख पत्नी आई आजी बनून राहते व्यक्ती बनून नाही यामुळेच एक एक पानगळामध्ये राधा हे बंधन तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्याच मुलांना मुलांचा तिला विरोध होतो आता हे आपण हे तुम्हाला महत्वाचं ठरतं उत्तर लिहिताना की मधले उदाहरण देणे त्यांना म्हणजे कनेक्ट करणे असं केल्यानं काय होतं की तुम्ही एक एक पानगळाच्या आधारे सांगत आहात असा त्याचा अर्थ होतो पुढं पास शेवट करायचा आपल्याला थोडक्या स्त्री पुरुष संबंधाचा व्यक्तिवादी दृष्टिकोनातून विचार गौरी देशपांडे यांनी मुलगामी रीतीने समोर ठेवून निर्भीड भाषाशैली संशोधक आणि चिकित्सक वृत्तीने केला आहे अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता है ना तर हे म्हणता आलं पाहिजे थोडक्यामध्ये ठीक आहे थोडक्यात काय का स्त्री आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही अनेक पद्धतीने लिहू शकता असं तुम्हाला म्हटलं परंतु हे दोनशे अठ्ठ्याऐंशी शब्दामध्ये जास्त शब्दामध्ये झालं दोनशे पन्नासमध्ये लिहायचं होतं ओके तरी बी तुम्ही याच्यामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंट करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आता शेवटी आणि आठवा प्रश्न आहे इथेक्सिक केस स्टडी तुम्हाला दिली होती ठीक आहे तर ही आय थिंक दोन हजार तेवीसला आलेली आहे काय म्हणते पहा आणि तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा सरकारमधील मंत्रालयात तुम्ही जबाबदार पदावर आहात कोण आहात सरकारमध्ये मंत्रालयात तिथे तुम्ही काम करता हे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं की आपण काय करतो आपलं पद काय आहे कारण म्हणजे तुम्ही आहेच शिपाई देतात म्हणजे जिल्हाधिकारीची सारखी तुम्ही जर मध्ये काहीतरी सांगत असाल तर ते काही जमतणार नाही ठीक आहे तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही काय आहे तुमच्या हातात पावर काय आहे आणि तुम्ही कोणती निर्णय देऊ शकता एके दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या अकरा वर्षाच्या मुलाच्या शाळेतून फोन आला की तुम्ही मुख्याध्यापकांना भेटायला यावे तुम्ही शाळेत गेलात आणि मुख्याध्यापकाच्या कार्यालयात तुमच्या मुलाला पाहिलात प्रिन्सिपलने तुम्हाला माहिती दिली की तुमचा मुलगा ज्या वेळेस वर्ग चालू होता त्यावेळेस मैदानात बिंदक भटकताना आढळला होता वर्ग शिक्षक तुम्हाला पुढे सूचित करतात की तुमचा मुलगा अलीकडे एकटा पल्ला आहे आणि वर्गातील प्रश्नाची उत्तर देत नाही नुकत्याच झालेल्या फुटबॉल चाचण्यामध्येही तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत परत आणलात शाळेतून परत आणता आणि संध्याकाळी तुम्ही तुमच्या पत्नीसह तुमच्या मुलांनी बदललेल्या वागणुकीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला है ना तुम्ही त्याला घरी आणलात त्याला बोललात वारंवार बोलल्यानंतर तुमचा मुलगा सांगतो की काही मुलगे तस मुले वर्गात तसेच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याला बुटका मूर्ख बेडूक म्हणून त्याची चेष्टा करतात है ना हे करतात हे महत्त्वाचं आहे की असं असं त्यांनी त्यांना केलेलं आहे तो तुम्हाला काही मुलांची नावं सांगतो जे मुख्य दोषी आहेत पण तो तुम्हाला हे प्रकरण थांबवण्याची विनंती करतो हे पण महत्त्वाचं आहे काही दिवसानंतर एका क्रीडा कार्यक्रमादरम्यान जिथे तुम्ही आणि तुमची पत्नी तुमच्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी गेला होता तुमच्या एका सहकार्याने तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याने तुमच्या मुलाचे व्यंगचित्र काढलेलं आहे पुढे त्याने स्टँडवर बसलेल्या दोषी मुलाकडे इशारा केला तुम्ही हेतू परस्पर तुमच्या मुलासह त्याच्याजवळून चालत जाता आणि तसेच घरी निघून जाता तुम्ही काहीच केलेलं नाही बरं का हे मी महत्वाचं तुम्ही काहीच केलं नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोशल मीडियावर तुमची तुमच्या मुलाची आणि अगदी तुमच्या पत्नीची बदनामी करणारा एक व्हिडिओ दिसतो ज्यामध्ये तुम्ही खेळाच्या मैदानावर मुलांची शारीरिक छेडछाड करत असल्याचे सांगितले होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हो, आहे तुमचे मित्र आणि सहकारी तुम्हाला तपशील जाणून घेण्यासाठी कॉल करू लागले तुमचा एक कनिष्ठ तुम्हाला पार्श्वभूमी माहिती देणारा मैदानावर काही घडले नाही असे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ बनण्याचा सल्ला देतो तो म्हणतो की तुम्ही काही केलं नाही असा एक तुम्ही व्हिडिओ बनवा आणि पाठवा तुम्ही या तुमच्या मुलांच्या दुर्देशासाठी जबाबदार असलेल्या संभाव्य गुणकाराची ओळख करून तुम्ही क्रीडा स्पर्धा दरम्यान कॅप्चर केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे प्रत्येक क्षेत्रात प्रत्यक्ष क्षेत्रात काय घडले प्रत्यक्ष क्षेत्रात म्हणजे का तिथं काय घडलं आहे तेही तुम्ही कथन केली आहे आणि सोशल मीडियाचा गैरवापराचा विपरीत परिणाम समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारची मोठी स्टडी आहे की बाबा तुम्हाला प्रिन्सिपलनं वगैरे बोलला आहे तुमचा मुलगा अशा अशा प्रकारे करत आहे परंतु तो मुलगा सांगतो की माझी छेडछाड वगैरे होत आहे आणि एके दिवशी तिथं खेळायला गेल्यानंतर कळलं की ते मुल म्हणजे त्या मुलांनी असं वगैरे केलेलं आहे व्यंगचित्र वगैरे केलेलं आहे आणि परंतु तुम्ही त्या मुलांना काही न करता त्याच्या सायनं निघून जातात परंतु त्याचा विपरीत परिणाम असं होतो की सोशल मीडियावर तुम्ही काहीतरी वेगळे केलेलं आहे असं त्याचा एक व्हिडिओ पोस्ट होतो आणि तुम्ही त्या बदल्यात काय करता एक जी काही एक खरी माहिती आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे असे केस स्टडी आहे आता काय प्रश्न आहे वरील घटनाचा अभ्यासाचा आधार घेऊन सामाजिक माध्यमाच्या वापरामध्ये गुंतलेल्या नैतिक मुद्द्याची चर्चा करा म्हणजे सोशल मीडिया जी आहे त्याच्यामध्ये कोणते नैतिक मुद्दे आहेत ते वरील घटनाच्या आधारे सांगायचे आहेत नेह नेहमी लक्षात घ्या वरील घटनाच्या आधारे ठीक आहे तुमच्या कुटुंबाविरुद्धच्या खोट्या प्रचाराला तोंड देण्यासाठी तथ्याला समोर ठेवून सामाजिक माध्यमांच्या वापराबद्दल साधक बाधक चर्चा करा ठीक आहे म्हणजे हे जे काही सामाजिक माध्यम आहे त्याचे जे प्रोज आणि कॉन्स आहे साधक बाधक साधक बाधक ठीक आहे खरे खोटे या तुम्ही म्हणू शकता की जे काय आहे प्रोन्स आणि कॉन्स ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बी कळत असेल हा दोन हजार तेवीसचा प्रश्न होता ठीक आहे पहिलं सुरु तो पहा केस स्टडी जे आपण सॉल्व्ह करतो ना त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की वेळ जास्त जातो है ना वेळ जास्त जातो पर त्याला कमी करण्यासाठी पहिले सुरू तर तुम्ही फास्ट वाचायला शिकलं पाहिजे पहिली तर गोष्ट आहे आणि रिडिंग फास्ट झाली पाहिजे आणि ती रिडिंग होत असताना तेव्हाच अंडरस्टँडिंग झाली पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला तीन चार वेळेस वाचायची गरज पडणार नाही पहिली तरी गोष्ट दुसरी गोष्ट पहा केस स्टडी कशी विचारली आहे त्याच्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचेत तुम्ही ते म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात पहा तुम्हाला शिकवल्या जातात क्लासमध्ये किंवा तुम्ही कुठे एक क्लासा की हे करावं लागतं ते करावं लागतं भागीदार विषय सगळ्या गोष्टी ओळखावं लागतात हे करावं लागतं परंतु ते उत्तर लिहिताना कधी कधी गरजेचं नसतं कारण त्यांनी दोन प्रश्न दिलेले असतात आणि दोन तुम्हाला दोनशे पन्नास शब्दामध्ये लिहायचं असतात तर म्हणजे अनावश्यक गोष्टीचा त्याचा विचार केला गेला नाही पाहिजे आता इथं पहा की त्यांनी दोन प्रश्न दिलेत त्याच्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचे तुम्ही जर अनावश्यक लिहायचा प्रयत्न केला तर तुमचा वेळ पण जातो आणि दुसरे प्रश्न पण राहू शकतात ठीक आहे तर हे तुम्ही जरूर लक्षात घ्या प्रश्न कोणत्या स्वरूपामध्ये आहे तो एकच आहे का दोन आहे त्या दोनमध्ये प्रोज आणि कोन्स विचारलेले आहेत का कुठलं स्पष्टीकरण विचारलेलं आहे याच्यानुसार तुमचं उत्तर एक्सपांड झालं पाहिजे कमी झालंच पाहिजे जास्त झालं पाहिजे ठीक आहे तर त्याच्यामुळे उत्तर लिहिण्यापूर्वी प्रश्न कोणत्या स्वरूपात आहे तो कसा मांडायचा आहे आणि सटीकपणा कसा येईल जे विचारलं त्याचं उत्तर कसं सांगता येईल याच्यावर अगोदर नीट विचार करायचा ठीक आहे तर उत्तर लिहिताना पा या गोष्टी तुम्ही जरूर विचार करा म्हणजे आम्ही क्लासमध्ये सांगत असताना म्हणतो की हा जो प्रश्न आहे तो प्रश्नाचा विषय कोणता आहे म्हणजे प्रश्न कोणता आहे आर्थिक सामाजिक आहे पर्यावरण आहे सामाजिक म्हणजे कोणता आहे नेमकं तर तो तुम्हाला कळला पाहिजे बऱ्याच गोष्टी सुचतात त्याच्यानंतर याच्यामध्ये भागीदार कोण आहेत कारण हे कशासाठी आवश्यक आहे जेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी विचार करता किंवा त्यांच्याविषयी जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते भागीदार सुटले नाही पाहिजेत म्हणून तुम्हाला भागीदार तुमच्या लक्षात तर आली पाहिजेत जर त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही आता इथे लिहायची गरज नाही कारण दोन प्रश्न सहज विचारलेले आहेत परंतु तुमच्या ध्यानात तर असावे मनातल्या मनात असावं की हे भागीदार आहेत यांचं हित पाहिलं पाहिजे आपण नाही तर प्रश्न अर्धवट राहतो त्याच्यानंतर ही जी केस स्टडी आहे किंवा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये दिलेली नैतिक समस्या कोणत्या आहेत ते पण तुमच्या लक्षात आले पाहिजेत हे सोडवण्याच्या अगोदरच त्याच्यानंतर वस्तुस्थिती काय आहे समस्या ह्या आहेत परंतु मी कोण आहे आणि या केस्टडीमध्ये मी काय करू शकतो ही वस्तुस्थिती तुम्हाला लक्षात आली पाहिजे ठीक आहे म्हणजे असं नाही की अनावश्यक काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये हिंट देता काहीतरी करता असं नाही पहा त्याच्या केस्टडीमध्ये तुम्हाला काय करता येईल त्याच्यामध्ये फॅक्ट्स काय आहेत काही असू काय डायरेक्ट असू का, शकतात काही काही तुमच्या पदानुसार असू शकतात तर ती तुम्हाला वस्तुस्थिती कळली पाहिजे त्याच्यानंतर पर्याय म्हणजे या वस्तुस्थितीमध्ये पर्याय काय आहेत माझे हे समस्या आहेत ही वस्तुस्थिती आहेत ही पर्याय आहेत आणि जो बी पर्याय शेवटचा निवडणार आहे त्याची मीमांसा अशा प्रकारे तुम्हाला ते उत्तर लिहिताना सगळ्या गोष्टी लिहानात घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि हे एक मिनिटाच्या आज झालं पाहिजे सगळं ओके तर सुरुवात करत असताना सुरुवात करायची स्टडीची सुरुवात करा डायरेक्ट करू नका तर काय म्हणता येईल आपला पहिला प्रश्न काय पहिला प्रश्न असा पाहिजे मध्ये की समाज म्हणजे सामाजिक माध्यमामध्ये गुंतलेल्या नैतिक मुद्द्याची चर्चा आणि दुसरा काय आहे हे जी सोशल मीडिया आहे या त्याचा साधक बाधक आपल्याला चर्चा करायची ओके तर डायरेक्ट उत्तर लिहूया त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण वगळूया जसं आता वरी म्हटलेलं आहे नाहीतर ते शब्दाची मर्यादा ओलांडतं आणि वेळ पण जळ जातो सामाजिक माध्यमे व्यक्तीच्या जीवनात आणि सामाजिक मानसिकतेत किती हस्तक्षेप करतात याचा उत्तम नमुनावरील घटना आहे आणि अशा घटनेमुळे नैतिक मूल्ये सामाजिक स्वास्थ्य बाध्य बाधित होऊ शकतं याचे विश्लेषण खालीलप्रमाणे करता येईल ही झाली इंट्रोडक्शन काय आहे की सामाजिक माध्यमे काय करतात व्यक्तीच्या जीवनात आणि सामाजिक मानसिक हस्तक्षेप करू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की नैतिक मूल्य आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं अशा प्रकारची वरील घटना आहे त्याचं विश्लेषण खाली प्रकारे आहे तर अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता ठीक आहे पहिला प्रश्न काय की नैतिक मुद्द्याची चर्चा तर काय म्हणता येत पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना अयोग्य माहितीचा प्रसार पहिले सुरू काय नैतिक मुद्दा कोणता आहे की जी माहिती पसरलेली आहे जो काही व्हिडिओ पसरलेला आहे तो अयोग्य आहे ठीक आहे कारण माहितीचा तथ्यावर विचार न करता माहिती प्रसारित होणे हे व्यक्ती समाज प्रशासन आणि शासन इथं एकच आहे यासाठी घातक आहे है? है ना जी माहिती माहीत नसताना म्हणजे चुकीची माहिती प्रसारण हे सगळ्यासाठी घातक आहे हा एक नैतिक मुद्दा आहे त्याच्यानंतर गोपनीयता व्यक्तीला न विचारता आता जो का मुलगा आहे त्याचं चित्र वगैरे प्रसारित केलं आहे व्हॉट्सअपवर वगैरे काहीतरी बोलत आहे तर व्यक्तीला वि न विचार करता कोणतीही बाबी प्रसार करणं हे नैतिक आणि कायदेशीरित्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे नैतिक आणि कायदेशीररित्या त्याच्यानंतर तिसरं नैतिक मुद्दा आहे बा तंत्रज्ञान आणि त्याचे उत्तरदायित्व तंत्रज्ञानाचा वापर उत्तरदायित्व न घेता करणे हे व्यक्तीच्या दृष्टीने नैतिक नाही म्हणजे मी जर सोशल मीडिया वापरत असेल आणि मी जर नैतिकता ठेवत नसेल तर हे म्हणजे मी जर कसाही वापर करत असेल तर उत्तरदायित्व न घेता तर मी नैतिक नाही हे चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो तसेच असे करू देणे म्हणजे असं कसं वापर करू देणे सोशल मीडियाचा हे कुठं ना कुठेतरी कायद्याचा कमीपणा आहे म्हणावं लागेल ठीक आहे तर हा एक नैतिक मुद्दा आणि दुसरी बाजू त्याच्यानंतर सायबर गुन्हा पहा आपण काय पहिल्या ए प्रश्नाचं उत्तर देत आहोत की त्याच्यामध्ये नैतिक मुद्दे कोणते आहेत सायबर गुन्हा दुसऱ्याविषयी अभद्र बोलणे लिहिणे टिप्पणी करणे अशा बाबी नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत आणि हा एक सायबर गुन्हा सुद्धा आहे ठीक आहे तर हे कसे आहेत नैतिक मुद्दे आपण म्हणू शकतो आता दुसरा प्रश्न पण जेवढ्या कमी शब्दामध्ये करता येईल तेवढं करा कारण ते केल्यानं काय होतं की तुम्हाला वेळ जास्त लागणार नाही आणि कमी शब्दामध्ये उत्तर होईल ठीक आहे आता दुसरा प्रश्न आहे की साधक बाधक चर्चा करा म्हटलं सोशल मीडियाची वरील घटनेनुसार ठीक आहे तर वरील घटनेला तुम्हाला आधार मानावा लागेल योग्य माहितीचा प्रसार जेव्हा मी सोशल मीडियाचा वापर केला म्हणजे खरी माहिती सांगण्याचा तेव्हा काय झालेला आहे ठीक आहे तर म्हणजे त्याचं प्रॉज कोणते आहेत मी जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतो योग्य माहितीचा प्रसार योग्य माहितीमुळे चुकीच्या माहितीचा प्रसार थांबेल आणि सत्तेची पडताळणी होईल पहिला मुद्दा पहिली चांगली गोष्ट होऊ शकते निष्पक्षता आणि पारदर्शकता सामाजिक माध्यमावर तथ्य आणि पुरावे दिला आणि निष्पक्षता सिद्ध होईल आणि पारदर्शकता येईल ठीक आहे म्हणजे कसं होईल की मी जे व्हिडिओ पोस्ट केला आहे तर त्याच्यामुळे सगळं काही कळेल त्याच्यामुळे माझे मी कुणाकडे पक्षपात करतो माझा मुलगा आहे म्हणून पक्षपात करत नाही किंवा असं करत नाही कारण मी तथ्य आणि पुरावा देत आहे त्याच्यानंतर शांती गैरसमज दूर झाल्याने कुटुंबाची मान मर्यादा सुस्थित राखली जाईल आणि मानसिक शांती लाभेल हां ठीक आहे बाबा आता ठीक नॉर्मल झाला असं म्हणता येईल ना त्याच्यानंतर शैक्षणिक जागरूकता सामाजिक माध्यमाचा वापर तसे सायबर गुन्हा किंवा इतर समस्या सोडण्यासाठी ही जी घटना आहे ही समोर येईल आणि याच्यामुळे एक जागरूकता बनी राहील असं बी होऊ शकतं आहे ना म्हणजे ही एक स्टडी झाले लोकांना कळेल की असं असं हो होतंय त्याच्यानंतर पुढे पा काही गोष्टी आहेत कॉन्स म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह बाधक काय आहे गैरसमज योग्य माहिती दिली तरी आपल्या शक्तीचा वापर करून हा बोलत असावा असा गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे परिस्थिती बघडू शकते कारण मी कोण आहे एक मंत्रालयामध्ये एक चांगल्या पदावर कार्य करतो मग ते लोकांना असं वाटू शकतं की हा आपल्या पदाचा वापर करून मग काहीतरी दुसरी माहिती देत आहे असं होऊ शकतं गैरसमज त्याच्यानंतर सुरक्षा आणि गोपनीयतेची हानी आपला जो व्हिडिओ आहे है ना म्हणजे घरचा किंवा कुटुंबाचा व्हिडिओ जो पोस्ट केलो त्याच्यामुळे काय होऊ शकतो पहा की गोपनीयता भंग होऊ शकते आणि सुरक्षितताला हानी पोहोचू शकते म्हणजे सोशल मीडियाचा जर मी के के वापर केला तर असं के होऊ शकतो गैरसमज होऊ शकतो सुरक्षा गोपनीयतेच्या हानी होऊ शकते त्याच्यानंतर मानसिक तणाव ऑनलाईन बुलिंग वगैरे किंवा ट्रोलिंग होऊ शकते ऑनलाईन छळ होऊ शकतो मानसिक तणाव वाढू शकतो कायदेशीर परिणाम काय की असं बी होऊ शकतं की मंत्रालयामध्ये तुम्ही चुकी आपल्या पदाचा वापर गैरवापर केलेला आहे चुकून जर झाला तर किंवा सामाजिक माध्यमावर तुम्ही म्हणजे अनावश्यक टिप्पणी वगैरे केली आहे म्हणून तुमच्यावर कायदेशीर परिणाम होऊ शकतो तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच वेळा असं होतं पहा तर अशा प्रकारे हे काय झालं पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न झाला तर शेवटी मी तुम्हाला केस स्टडीचं कन्क्लूड करायचं आहे मुळात सामाजिक माध्यमाचा वापर म्हणजे दुधारी तलवार आहे सामाजिक माध्यमे कोणत्याही घटनेला कोणताही मार्ग दाखवतील हे वापरकर्त्याच्या विवेकावर अवलंबून आहे काय का आहे मुळात सामा... सामाजिक जी ही जी सोशल मीडिया आहे कशी आहे दुधारी तलवार आहे त्याच्यामुळे हे कोणत्या घटनेला कोणता मार्ग देतील हे कशावर डिपेंड करतं वापरकर्त्याच्या विवेकावर डिपेंड करतं हा शब्द मी महत्वाचा आहे परंतु हे वापर वेकार मुझे मुझे हे वापरकर्त्याच्या वेगावर पूर्णता नसावे यामुळे वैयक्तिक सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील म्हणजे चांगलं राहील म्हणजे निरुंकुल म्हणजे आपण म्हणू शकतो ना फक्त हे वापरकर्त्यावर जर असलं तर मग ते सगळं सामाजिक स्वास्थ्य वगैरे बिघडू शकतं त्याच्यामुळे हे पूर्णता नसावे असं आपण पण म्हणत आहे यासाठी सर्व भागीदारांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे तसेच सामाजिक माध्यमांची सर्व स्तरावर सर्व स्तरावर जनजागृती महत्वपूर्ण आहे तर असं हे केसळी दोनशे सत्त्याण्णव शब्दामध्ये झाली पाहा मी कमी कमी म्हटलं तर दोनशे सत्त्याण्णव गेले तुम्हाला आणखी कमी करायचे दोनशे पन्नासमध्ये मध्ये यायचे ठीक आहे तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन आलं पाहिजे आणि जे प्रश्न विचारला आहे त्याच्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचे आवश्यक अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा जरूर विचार करा जे आवश्यक आहे त्याचाच नमूद करा ठीक आहे नाहीतर ते त्याच मेथडनं गेलात भागीदार वगैरे सगळ्या गोष्टी जर गेला तर मग ते खूप अवघड होतं ते असावं हो। तुमच्या माइंडमध्ये असावं हो। जिथं गरज आहे तिथं लिहायचं जिथं नाही तिथं लिहित नाही लिहायचं ठीक आहे तर अशा प्रकारचे हे चार प्रश्न या आठवड्याचे ठीक आहे तुम्हाला समजले असेल काही जर प्रश्न असेल तर तुम्ही ईमेल करू शकता किंवा टेलिग्रामवरती बऱ्याच गोष्टी आहे तिथं पाहू शकता टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ पण तुम्हाला मिळेल है ना आणि त्याच्यामध्ये बी तुम्ही याच्यामध्ये काही जे नोट्स आहेत म्हणजे तुम्ही ॲड बी करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हे चार प्रश्न होते पुढच्या आठवड्याचे आता जे प्रश्न आहे ते पुढच्या रविवारी आपण पाहूया तोपर्यंत उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा ठीक आहे अभ्यास करा ना, कर ना ना है ना करा म्हटल्यानं करचाल नाही करा म्हटल्यान नाही करचाल हे तुमच्या विवेकावर अवलंबून असतं ठीक आहे तरी पण मग तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो